तब्बल 5 दिवसांनंतर मुख्यमंत्री फडणवीस हे सांगलीच्या पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले. सांगलीतील हिराबाग चौक या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आर्मीकडून पूरस्थिती आणि बाहेर काढण्यात येणाऱ्या नागरिकांच्या बाबतचा आढावा घेतला. या ठिकाणचे जनजीवन पूर्ववत करण्यावर सध्या सरकारनं भर दिलाय. विरोधकांनी पूरस्थितीचं राजकारण करू नये, सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करावी असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय. पूरपरिस्थितीशी लढण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र यावेळी सांगली पूरग्रस्त नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या पाहणीबाबत रोष व्यक्त केला. नागरिकांप्रमाणेच मुख्यमंत्री या ठिकाणी आले आणि गेले अशा संतप्त प्रतिक्रिया पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केल्या. पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहणी करायला हवी होती, किमान पुराच्या पाण्यात एक पाऊल तर ठेवायचा होता असा संताप पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री मुर्दाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.